नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर बद्दल थोडासा माहिती घेऊ। गेल्या वेळेमध्ये मी काय म्हटलं तर व्हर्नियर कॅलिपर म्हणजे काय, व्हर्नियर हेडगेज म्हणजे काय, डेप्थ गेज म्हणजे काय, बेअर प्रोटेक्टर, बेअर गेज अशा प्रकारे आपण काय म्हटलं तर मेजरिंग टूल्स बघितलं। तर आता काय बघायचं आपल्याला, व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर ह्याच्याबद्दल थोडासा माहिती घ्यायची। माहिती म्हणजे काय, त्याचा उपयोग काय असतो, त्याचं लिस्ट कौन काय आहे, त्याचं ग्रॅज्युएशन कसं काय आहे, ह्याच्याबद्दल थोडासा माहिती घेऊ। हे आहे काय आहे व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर, हा एक मेजरिंग टूल्स आहे। त्याच्या मी काय मेजरमेंट करू शकतो, अँगल मेजरमेंट करू शकतो। एखादा टूल्स आहे समजा, त्याचा टूल्सचं पण अँगल मेजरमेंट करू शकतो। एखादा मशीन सेटअप करायचा अँगलवरती, त्या अँगलवरती आपण मशीन सेटअप पण करू शकतो। अशा प्रकारे ह्याचे भरपूर उपयोग आहे। फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघायचे, पार्ट्स बघायचे। पार्ट्स बघा काय काय, प्रोटेक्टर डायल आहे, व्हर्नियर स्केल आहे, क्लॅम्प आहे आणि स्लाइडिंग ब्लेड आहे। पण आपण लक्षात ठेवा, प्रोटेक्टर डायल वरती काय केलेलं आहे, मेन स्केल डिव्हिजन पण दिलेलं आहे। हे प्रोटेक्टर डायल जे आहे त्याच्यावर मेन स्केल डिव्हिजन आहे आणि व्हर्नियर स्केल डिव्हिजन आहे आणि क्लॅम्प नट आहे, त्यानंतर ब्लेड आहे, अशा प्रकारचे पार्ट्स आहेत। आता आपल्याला जे उपयोग व्हायचा, उपयोग म्हणजे काय, उपयोग कशासाठी करतो आम्ही, का फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलं आहे, तर यूज ऑफ व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर, द व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर इज यूज टू मेजर द अँगल्स। आम्ही व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर अँगल वगैरे चेक करू शकतो, अँगल्स चेक करू शकतो। त्यानंतर व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर यूज मेजर एक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री, 90 खालचे अँगल पण काय करू शकतो, मी चेक करू शकतो, त्याला एक्यूट अँगल म्हणतात। त्यानंतर द व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर यूज टू द मेजर द ऑब्ट्यूट अँगल्स मोर दॅन 90 डिग्री, 90 पेक्षा जास्त जरी जर अँगल असला, 110 असो, 100 असो, 95 असो, ते अँगल पण काय करू शकतो, 180 डिग्री पर्यंत मी याच्यात अँगल चेक करू शकतो। नेक्स्ट आहे कॉस सेटिंग टू वर फोल्डिंग लेवल टू द अँगल ऑन द मशीन टूल अँड वर्क टेबल। एखादा मशीन आम्ही काय करायचं आहे, बसवायचं अँगल वरती आता क्रॉस वगैरे, त्या ठिकाणी ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून आम्ही मशीन बसवू शकतो, आपण टेबल सेट करू शकतो अँगल वरती, अशा प्रकारे जे काय भरपूर उपयोग आहे। त्यानंतर आहे ग्रॅज्युएशन। आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे काय, आता आपण मला सांगितलं काय सांगितलं, हे आहे व्हर्नियर बेअर प्रोटेक्टर, इथं दाखवलेलं आहे मेन स्केल डिव्हिजन, दाखवलेलं आहे व्हर्नियर स्केल डिव्हिजन, दाखवलेलं आहे हे ग्रॅज्युएशन कसं असतो, काय असतं, हे आपल्याला माहीत नाहीये। फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करायचं आहे, इथं दाखवलेलं आहे इकडं हे काय केलेलं आहे, एक डायल आहे, अशा प्रकारे काय एक डायल आहे, ह्याच्यात इथे वरती व्हर्नियर स्केल आहे, त्या व्हर्नियर स्केलचे काय केले, 4 डिव्हिजन केले आहेत, 4 डिव्हिजन, 0 to 90 आणि 0 आणि 90, अशा प्रकारे 0 to 90, 90 to 0, 90 to 0 असं काय केलं आहे, 4 डिव्हिजन केलेलं आहे, काय केलं आहे, 4 डिव्हिजन केलेलं आहे, ते तिथं सांगितलं आहे त्यांनी। बघा द मेन स्केल ग्रॅज्युएशन फॉर पर्पज टेकिंग अँगुलर मेजरमेंट, द फुल सर्कमफरन्स ऑफ द डायल इज ग्रेटर देन द 1 डिग्री इन डिग्री, द 360 डिग्री ऑफ द इक्वल डिवाइडेड बाय द मार्क ऑफ 4 क्वाड्रंट, हे काय केलं आहे, हे 360 डिग्रीचा डिग्री तयार झाला आहे आणि इक्वल 4 भाग केले आहे, म्हणजे काय 90 डिग्रीचे 4 काय केले, इक्वल 4 5 केलं आहे आणि द इक्वली डिवाइडेड टू द मार्क ऑफ 4 क्वाड्रंट फ्रॉम 0 to 90, 90 to 0 डिग्री, एव्हरी 10 डिव्हिजन इज मार्क, आणि काय केलं, एव्हरी 10 डिव्हिजन इथं 1 0 1 2 3 4 5 6 7 9 10 असं काय केलं आहे, लॉन्गर मार्किंग केलं आहे, आपल्याला माहित आहे लॉन्गर मार्किंग केलेलं आहे, एव्हरी 10 डिव्हिजन लॉन्गर मार्किंग। त्यानंतर द ग्रेजुएशन ऑफ द डायल अलोन एज द मेन स्केल डिव्हिजन, हे सर मेन स्केल डिव्हिजन, त्यानंतर आहे व्हर्नियर स्केल डिव्हिजन। आता व्हर्नियर स्केल डिव्हिजन म्हटलं की नाही, इथे येतं हे बघा, हे जो आहे तो व्हर्नियर स्केल डिव्हिजन, इथं काय केलं नाही, इथंच केलं आहे व्हर्नियर स्केल डिव्हिजन, ह्या प्रकारचं काय असतो व्हर्नियर स्केल डिव्हिजन असतो, इथं काय केलं नाही,
तीसरा जो लाइन है लॉन्गर की लाइन ये कितने सेंटीमीटर आया होगा द ग्रेविटेशन ऑफ द डायग्राम ऑफ द मैजिकल इलूजन ऑन द डिस्क 23 डिग्री ऑफ द स्पेसिंग ऑफ द मैजिकल इलूजन इक्वल टू डिवाइडेड बाय 10 काय सांगितलं पाहिजे इथं तो काय सांगितलं आहे इक्वल टू 10 डिवाइडेड ये जे आहे इथं लक्ष द्या 0 टू 30 ये जे मेंशन डिव्हिजन आहे 0 टू 30 आहे आणि वर्नियर स्केल 0 टू 60 आहे 0 टू 30 जो दिलेला आहे हे काय आहे इथून जे इथं आहे 23 डिग्री आहे म्हणजे काय वर्नियर स्केल आणि मेंशन स्केल मध्ये अंतर असतो 0 टू वर्नियर स्केल ची 23 डिग्री 23 लाइन होते आणि मेंशन स्केल ची 24 लाइन होते अशा प्रकारे काय केलं आहे वर्नियर स्केल 23 डिग्री मेंशन स्केल डिव्हिजन आपल्याला अशा प्रकारे काय केलं आहे इथं आपण वर्नियर वेव्ह प्रोटेक्टर बद्दल त्याचे लिस्ट काउंट आणि त्याचा उपयोग बघितला.